तर एक महत्वाची बातमी राज्यातील सर्वसामान्य नागरिकांनी काय खायचं असा सवाल आता विचारला जातोय कारण गेल्या दहा दिवसांपासून राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशनच्या दुकानातून स्वस्त धान्य मिळत नाहीये कारण अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं रेशन विक्रेत्यांना दिलेल्या ई मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झालाय गेल्या आठ दिवसांपासून रेशन मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य स्वस्त धान्यापासून आता वंचित आहेत पुणे नागपूर नाशिक आणि मुंबईतील सर्वसामान्य लोकांना रेशनवर धान्य मिळत नाहीये त्यामुळे सरकारनं तांत्रिक बिघाड दूर होईपर्यंत विशेष बाब म्हणून ऑफलाईन पद्धतीनं परवानगी द्यावी अशी आता मागणी देखील परंतु आता आता ही परवानगी दिली असल्याची माहिती साम टीव्हीला तर आपण बघतोय की विशेष बाब म्हणून ऑफलाईन पद्धतीनं धान्य वितरणास परवानगी दिली असल्याची माहिती आता साम टीव्हीला मिळालेली आहे सर्वसामान्य रेशन पासून गेल्या दहा दिवसांपासून वंचित आहेत मुंबई पुणे नागपूर आणि नाशिकमध्ये आपण बघतोय की संताप व्यक्त करण्यात आलेला आहे सर्वसामान्य नागरिकांनी